मतदार संघामध्ये 2014 ला पीक विम्यासारखी योजना गावागावापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही या ठिकाणी प्रमाणितपणाने केलं। माझ्या सरकार कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून या मतदार संघातली जनता 100% पीक विमा भरली आणि 5 वर्ष सातत्याने पीक विमा भरण्याच्या संदर्भाने मी रथाच्या माध्यमातून गावागावात रथ फिरवून शेतकऱ्यांना आवाहन करायचं 10 गुंठ्यापासून 1 हेक्टर पर्यंत किती पीक विमा भरायचा त्याचा चार्ज, कापसाला किती, सोयाबीनला किती, 40 गुंठ्याला किती पैसे, 20 गुंठ्याला किती रुपये हे चार्ज करून मी त्या रथावर फिरवून गावागावात फिरवायचं आणि लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून पीक विमा भरायचा। आता या 5 वर्षामध्ये 2019 ते 2024 2019 ते 2024 पीक विम्याच्या संदर्भाने कुठली जाहिरात नाही। शेतकऱ्याने कसा विमा भरावा हे शेतकऱ्याला माहिती सांगितलं नाही। शेतकरी आपल्या मनाने पीक विमा भरायचा पण शेतकऱ्याने भरलेल्या विम्याचे पैसे या 5 वर्षात शेतकऱ्याच्या पदरात काही पैसा पडला नाही। मी आमदार असताना बच्चूभाऊंना सांगू इच्छितो, मी आमदार असताना थोडी जरी गारपीट झाली, थोडी जरी अतिवृष्टी झाली, पिकावरची कीड आई पडली असेल, शेंद्री बोंडाळी झाली असेल, नाजा झाला असेल, करपा झाला असेल, या सर्वांच्या संदर्भाने महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित करून मी माझ्या शेतकऱ्यांना माझ्या आमदारकीच्या कालखंडामध्ये वर्षातून 3-4 आर्थिक मदत मिळायची आणि आता 1 रुपया पैसा शेतकऱ्याच्या पदरात पडत नाही। शेतकरी आवाज, शेतकरीचा प्रभाव झाला, शेतकऱ्याच्या पदरात 5 पैसे नाही। 2018-19 मध्ये आपला तालुका दुष्काळामध्ये घेऊन दुष्काळाचे पैसे सरसगड दोन्ही तालुक्याला आपण वाटप केले। एवढंच नाही आपल्या मतदारसंघातल्या अनेक गावांना रस्ते असतील ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून पोहोचण्याचं काम आम्ही केलेलं आहे। आता नितीन गडकरी साहेबांकडे जाऊन सीआरएफचा निधी या ठिकाणी आणला, राष्ट्रीय महामार्ग आपल्या मतदारसंघातून घेतले, ज्या रस्त्याचा विषय, ज्या रस्त्याचा 2019 ला सार्वत्रिक निवडणुकीमध्ये माझ्या संदर्भाने माउंट पब्लिक सिटीमध्ये मला हरवलं गेलं, साधने इकडला हे राष्ट्रीय महामार्ग तिकडे नेला, तिकडला राष्ट्रीय महामार्ग इकडे नेला, मग आपला संघाजी नांदेड अकोला हा राष्ट्रीय महामार्ग साधने इकडला राष्ट्रीय महामार्ग तिकडे नेला, मग त्या रस्त्यावरल्या लोकांना भ्रमित करायचं, करेल मरकेल अरे गाव
आगामी 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या संदर्भाने मतदार संघामध्ये जनतेची बाती भडकवण्यात आली. इकडला राष्ट्रीय महामार्ग तिकडे गेला, तिकडला राष्ट्रीय महामार्ग इकडे गेला. रेतीचा विषय काढला, साबणेवर सांगितलं शेत घेतलं काढलं, त्याच्या घराचाही विषय काढला. पण नंतर 2019 मध्ये अशोकरावजी चव्हाण साहेब या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले. त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना लोकांना सांगितलं, तुमचं कागद माझी पेन, आपलं कागद मी गेलं त्यांची पेनही गेली. पुन्हा मतदारसंघात फिरले नाही. अडीच वर्षे, अडीच तीन वर्षे महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. जर साबणेने इकडला राष्ट्रीय महामार्ग तिकडे गेला आणि तिकडला राष्ट्रीय महामार्ग इकडे गेला, अरे तुम्ही खासदार होतात. माझ्या मतदारसंघातल्या एकाही राष्ट्रीय महामार्गाचा विषय तुम्ही केंद्रामध्ये काढला नाही. आदरणीय मराठवाड्याचे महाराष्ट्राचे सुपुत्र नितीन गडकरी साहेबांनी साधं एक निवेदन देणार नाही. पण तुमचा आमदार आदरणीय गडकरी साहेबांकडे जाऊन दोन दोन तीन तीन राष्ट्रीय महामार्ग मी आणले आणि हे सांगतात की साबणेनं राष्ट्रीय महामार्ग इकडला तिकडे गेला. मग तुम्ही सार्वजनिक बांधकाम मंत्री होतात आणि तीन वर्ष मग तुम्ही काय दिवे लावलात या मतदारसंघात या लोक विधानसभेच्या निवडणुकीनं आणि माझ्या जनतेला तुम्ही सांगावं. जनतेला सांगावं तुम्हाला फक्त भविष्य केलं, माझ्यावरती रेतीचा आरोप केला. आज काय रेती बंद आहे? आता सुद्धा 100 ट्रक बाजूच्या राज्यामध्ये कर्नाटक मध्ये आज सुद्धा आपल्यापासून जातात. यांचाच आमदार ना, यांच्या पक्षाचा, हे राज्यसभेचे खासदार ना, यांनी काय दिवे लावले याच उत्तर आज या मतदारसंघाची जनता मागती. बँगलोर आता या अपयापासून आपण सावध राहा. आता ही बॅट आहे, पश्चिम बंगालची बॅट आहे, आपल्याला सिक्सर मारायचा. एकदा राज्यसभेसाठी विकलं आणि काल विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या जागेमध्ये मैदा खाल्ला आणि तुमचं मत दुसऱ्याच्या पण कागदात टाकलं. आता मत आपण कोणाला देणार? मी कमालीपणाने आपली सेवा करत होतो, रात ना दिवस आपली सेवा करत होतो. हे मुलं चालले, अमुलं चालवली, गरीबातल्या गरीब माणसाला उचललं, गाड्या भरल्या, रेल्वे भरली, ट्रॅव्हल्स भरलं, मुंबईला घ्यायचं. ऑपरेशन 5 पैसे लागू द्यायचं नाही, 5 वर्षे 5 पैसे लागू द्यायचं. ऑपरेशन करून घरला आणून सोडायचं. आज काय परिस्थिती? एखाद्या कुटुंबातला शेतकरी आत्महत्या केला, त्याच्या घरला जाऊन 10,000 रुपयाची मदत द्यायची. या 5 वर्षामध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घरला मदत जात नाही. ज्या कुटुंबातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्यात त्याच्या घरला, त्या माझ्या विधवा बहिणीला कुटुंब चालवता यावं म्हणून मी शिलाई मशीनच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम सुद्धा केलं. एवढंच नाही, शिलाई मशीन जर दिलीच दिली,
शेरदाचे दोन दोन किल्ले सुद्धा त्या कुटुंबाला आम्ही दिले आणि इथून काम केले, इथून काम केले, जेंडीच्या गेटापासून काम केलं. आज काय परिस्थिती? दोनदा आपले मतं विकले, लोकसभेला देशाचा उत्सव होता लोकशाहीचा, देशाच्या सर्वोच्च सभागृहाची निवडणूक होती, तर आपला आमदार मत मागायला जनतेपर्यंत आला नाही. बांधवांना भगिनीनो, हे सर्वात मोठं लोकशाहीचं नुकसान झालेलं आहे, घातक आहे. अरे देशाच्या सर्वोच्च सभागृहांचा उत्सव त्या ठिकाणी होता आणि आपले आमदार घरात बसून होते. ना कांग्रेसचं मत मागलं, ना भाजपचं मत मागलं, ना वंचित बहुजन आघाडीचं मत मागलं, कोणाचंही मत मागितलं नाही. या देशामध्ये अनेक लोकप्रतिनिधी हॉस्पिटलमध्ये होते, युट्यूबच्या माध्यमातून तरी लोकांशी संवाद साधला, पण आपल्या आमदारांनी लोकांशी संवाद साधणं सोडा, लोकांना भेटण्याचा सुद्धा अवधारे दाखवलेलं नाही. ही शोकांची आपल्या मतदारसंघाची आहे. आणि काल परवा लोकसभा संपल्याच्या नंतर ज्या काही मलिदा घटना आहे, मी भाजपमध्ये 2021 पासून काम करत होतो. 2021 ला भाजपच्या चिन्हावरती पोटनिवडणूक लढवली आणि 70,000 मताधिक्य भाजपच्या पारड्यात टाकलं. पक्षाने दिलेले कार्यक्रम आम्ही राबवले, पक्षाने दिलेले कार्यक्रम आम्ही राबवले. हर घर तिरंगा असेल, गाव चलो अभियान असेल, मेरी बाजी मेरा देश असेल, बूथपर्यंत जाऊन मी कार्यक्रम राबवले. लोकसभेमध्ये आदरणीय लोकनेते प्रतापराव पाटील चिखलेकर साहेब यांच्यासाठी मी आपल्या दारात येऊन आपल्या पायावरती मस्तक ठेवून भाजपासाठी मत मागितलं आणि निवडणूक झाली आणि आमदारांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. बांधवांनी भगिनीनो, एखादा आमदार रनिंग आमदार, चालू आमदार, स्टँडिंग आमदार जावा आपल्या पदाचा राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात जातो, कार्यकर्ता होण्यासाठी जात नाही. तिथं आमदार की तो शब्द घेऊन त्यांनी पक्षात प्रवेश केला, तरी पक्षात काम करत होतो. आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांनी ह्या मतदारसंघात 2 बैठका घेतल्या, माझा त्या बॅनरवर सुद्धा फोटो टाकला नाही. माझ्या कार्यकर्त्याच्या लक्षात आलं की आता आपल्याला उमेदवारी नाही. माझ्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं, साहेब आपण आता तिसऱ्या आघाडीत जायचं. मी बच्चूभाऊ कडे यांना जाऊन भेटलो रात्रीला 2 वाजता. मी बच्चूभाऊला फोन केला 2 ते 2:30 वाजता. बोला भाऊ कसं काय फोन केला? बोला भाऊ मला भेटायला येईल, पण आपल्याला अचलपूरला यावं लागेल, मी मतदारसंघात आहे. मी लगेच सकाळी मुंबईहून निघालो, गाडी घेतली, भावना रात्री 10 वाजता त्यांच्या घरी जाऊन भेटलो. विस्ताराने चर्चा झाली. भाऊनी मला सांगितलं की आपण राजे छत्रपती संभाजीराजे यांना जाऊन भेटू द्या. काय चमत्कार सांगतो मी आपल्याला. मी घरी आलो न आलो, राजे छत्रपती संभाजीराजांचा मला फोन आला. भाऊ मी जाऊन छत्रपती संभाजीराजांचं दर्शन घेतलं आणि त्यांनी मला श्री आघाडीमध्ये परंतु महाशक्तीमध्ये मला त्या ठिकाणी प्रवेश दिला, आशीर्वाद दिला. आपली जी तुम्ही लढा, समाजासाठी लढा, वंचितासाठी लढा, ही दलितासाठी लढा, हा आशीर्वाद त्यांनी मला दिला. बांधवान देलूर नगरपालिकेसाठी
भुयारी गटा योजनेसाठी मी 46 कोटी रुपयांचा निधी या जेलुष्करासाठी मी खर्च केला. एसएम जोशी सभागृहासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मी त्यास आणला होता. इथली नगरपालिका असेल आदरणीय अशोकराजे चव्हाण साहेबांनी एसएम जोशी सभागृहासाठी आणलेले 5 कोटी रुपये ते खर्ची पडू दिले नाही. हे डिझाईन बदल, ते डिझाईन बदल, हे डिझाईन बदल, ते अंतर्गत बदल, 5 वर्ष तेच केलं आणि आज सुद्धा त्यांचे एसएम जोशी सभागृहाचं काम होऊ दिलं नाही. बांधानं आपल्या तालुक्यामध्ये दोन तालुके आहेत. निजामकालीन इमारती न्यायालयाच्या होत्या, एकदाच मी दोन्ही न्यायालयाच्या इमारतीसाठी निधी आणला आणि आज बिरुलीची न्यायालयाची इमारत, सुसज्ज इमारत दिमागामध्ये उभी आहे. आपल्या बिरुलीच्या न्यायालयाची इमारत आता पुरोगताकडे जात आहे. देगलूरचं रेस्ट हाऊस अतिशय भव्य दिवस रेस्ट हाऊस त्या ठिकाणी आपण बांधले. महामान्य राष्ट्रपती आपल्या ह्या रेस्ट हाऊसला थांबावेत असं भव्य आणि दिव्य रेस्ट हाऊस. तेवढंच नाही, कार्यकारी अभियंत्याचं सुद्धा ऑफिस आपण इथे देगलूर इथे बांधलं. सुसज्ज नवनवीन दालन आपण या ठिकाणी उभं केले. बांधावं प्रत्येक विकासाचं दालन आपण या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आपल्याला नम्रपणाने या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो. बच्चू भाऊचे बॅड घेऊन उभा आहे. मला आज आपण सर्वजण आशीर्वाद देण्यासाठी आलात. आता माझ्याकडे दोन हस्तकाशिवाय माझ्याकडे काही नाही. माझी आपल्याला हा जोडून विनंती असेल की 5 वर्षामध्ये या मतदारसंघातल्या प्रत्येक शेतकऱ्याचं कमीत कमी 4 ते 5 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. ज्याने कापूस पेरलाय त्यालाही पैसे. मी आपल्याला हा जोडून नम्रपणाने विनंती करतो. मी आपल्यापर्यंत येईल न येईल पण माझा सातत्याने प्रयत्न आहे. प्रत्येक मतदाराच्या घरला जाऊन त्याच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवायचं आणि आशीर्वाद घ्यायचं की या महाराष्ट्राचं या